पक्षाला मला सहकाऱ्यांना भुजबळांनी धोका दिला, त्यांना धडा शिकवा, घरी बसवा। येवल्यातल्या सभेतून शरद पवारांचा भुजबळांवर हल्ला बोल। आमच्या सहित 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवार साहेबांनीच केलं। बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनीच केलं। बात निघलेगी तो दूर तक जाएगी म्हणत भुजबळांचा पवारांना गर्भित इशारा। मला पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा वेळ नाही, तसं असतं तर मी वर्षा निवासस्थान सोडून गेलोच नसतो। उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान। औसा हेलिपॅडवर सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी। ठाकरेंनी व्हिडिओ शूट करत अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी। सीएमनी थेट काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना विचारला जा, तर घोषणा देणाऱ्या कटकेंचा ठाकरेंच्या पक्षात प्रवेश। कार्यकर्त्याला लात मारतानाचा रावसाहेब दानवेंचा व्हिडिओ व्हायरल। चौफेर टीकेनंतर आम्ही जवळचे मित्र म्हणत दानवेंकडून सारवासारव। संविधानात आमदार फोडा असं कुठेही लिहिलेलं नाही। महाविकास आघाडीचं सरकार पाडून मोदींनी संविधानावर आक्रमण केलं। गोंदियातल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। निजामाच्या रजाकारांनी खरगेंचं गाव जाळलं, मात्र मतांसाठी खरगे कुटुंबाचा त्याग विसरले। योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेस अध्यक्ष खरगेंवर पलटवार। संविधानावरून लोकांना कन्फ्यूज करतायत, काँग्रेस लोकांच्या मनात विष कालवतंय। नितीन गडकरींचं राहुल गांधींवर टीकास्त्र। पंधरा मिनिटांचं एकच उत्तर, 100% मतदान। अकबरुद्दीन ओवेसींच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरात झळकलेल्या बॅनरनं चर्चांना उधाण।